शरद पवार आता कोल्हापूर बोलत आहेत, पाहू सोफाने पण देत आहे. असं माझं म्हणणं आहे की त्याचा फायदा नक्की करणार. एफआरपी कशाचं देतात? शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस कारखान्याला घातला, त्यानंतर त्याची साखर तयार झाली आणि नंतर त्या शेतकऱ्यांच्या त्या ऊसाच्या किमतीची सगळी रक्कम एका वेळी द्यावी असं तुमचं आता उद्यान दिसतं. तर काही हरकत नाही, पण साखर विकल्याशिवाय पैसे कसे येणार? आणि साखर एकदम सगळी विकली जात नाही कधी. आपल्याकडं एक एक वर्ष साखरेचा साठा प्रत्येक कारखान्यात खोदून असतो, त्याचं व्याज भरावं लागतं आणि त्याचं व्याज भरून काही ना काहीची रक्कम देता येते. आता ते एकाच रकमेने द्यायची ठरली तर आणखीन त्या साखरेवर कर्ज घ्यावं लागेल. कर्ज जर साखरेवर घेतलं तर त्याचा शेवटी परिणाम ऊसाच्या किमतीवर होतो आणि शेतकऱ्याला दोन पैसे कमी मिळतात. पण ठीक आहे, लोकांची तशी मागणी असेल तर त्याला विरोध करायचं कारण नाही. काल राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली, ज्यावेळेपासून राष्ट्रवादीचा जन्म झाला त्यापासून राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू झालं आणि विशेषतः तुमच्यावर देखील त्यांनी टिप्पणी केली की तुम्हाला जातीपातीचं राजकारण करून ते निर्माण करायचं. सगळी गोष्ट एक गोष्ट चांगली झाली की बरेच वर्ष हे कुठं भूमिगत झाले होते याचा काही अंदाज येत नव्हता कोणाला. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या साधुजीचे ह्याला उत्सुक आहेत हे कालच्या सभेतून दिसलं. त्यांचे हेच वैशिष्ट्य की एक दोन चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने बाकीचे काय करतात मला माहीत नाही. असा प्रश्न त्यांनी जातीवादाच्या संबंधीचा काढला. ते काही म्हणू शकतात कारण त्यांच्या तोंडापुढे माझ्या जाणू शकत नाही, पण दोन तीन गोष्टी आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या 5-7 वर्षाचा त्यांनी उल्लेख केला किंवा जास्त वर्षाचा राष्ट्रवादीचं नेतृत्व राज्यामध्ये कोण कोण करत होतं. महाराष्ट्राची विधानसभा तिचं किंवा विधान परिषद घेऊया. पहिल्यांदा मला वाटतं की छगन भुजबळ सुरुवातीला नेते होते, त्याच्यानंतर मधुकरराव फिचे नेते होते, आदिवासी नेते छगन भुजबळ कोणत्या समाजाचे ते सगळ्यांना ठाऊक आहे. असे सवयीसुवी यादी बघितली. यावेळेला पहिल्यांदा अजून गुजरातचे होते, आता यावेळेस पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आणि त्याचं कारण सभासदांनी असं सांगितलं की त्यांना विधिमंडळातून 30 वर्ष झाली आणि 30 वर्ष एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना संधी द्यावी त्यातून त्यांची ही निवड झाली. नाहीतर विविध जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाण्याचा दृष्टिकोन हा राष्ट्रवादीचा आहे आणि हृदयी आहे. एका बाजूला त्यांनी काल महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं स्थापन झाली त्याच्यावर टीका केली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कामांचं कौतुक केलं त्यांनी, कसं बघताय? नाही, असं आहे की उत्तर प्रदेशचं कौतुक त्यांनी केलं ते म्हणून मगाशी सांगितलं की ते काही बोलू शकतात. असं उत्तर प्रदेशात त्यांना कौतुकात फक्त ते काय दिसतं मला माहिती नाही. उत्तर प्रदेशामध्ये काय काय घडलं अलीकडच्या काळामध्ये, निवडणुकीचा निकाल वेगळा लागला तिची कारणं दुसरी आहेत, पण त्या ठिकाणी लक्ष्मी फुलला शेतकऱ्यांची हत्या झाली. त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या सीमेवर जवळपास एक वर्षभर शेतकरी बसले होते, त्या सगळ्याच्या खर्चाची सोडवणूक करायला कुणी हुजा आलं नाही. तिची तरी गोष्टी अशा सांगता येतील की त्या उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत योगींच्या राजवटीच्या काळामध्ये आणि ते अशा पद्धतीची राजवट उत्तम आहे असं जर ठाकरे म्हणत असतील तर मला काही त्याचं भाष्य करायचं नाही. महाराष्ट्रात असं कधी उद्धव ठाकरेंचं सरकार होऊन देणार नाही.
तो व्हिडिओ अशा प्रकारची भूमिका राज ठाकरेंची होती, नंतर मात्र पूर्णता भूमिका बदललेली आहे मोदींचं कौतुक. असं की मोदींच्या संबंधीचे काय काय भूमिका मांडत होते हे महाराष्ट्राने पाहिले यापूर्वी. आता त्यांच्यात काहीतरी वजन झालेलं दिसतोय. असंच मी वाचलं की आता ते अयोध्येला जात आहेत, आणखीन काय काय करत आहेत. हा एक गुणात्मक वजन त्यांच्यात झालेलं दिसतोय आणि त्यामुळं हल्ली मोदींच्या वजनची भूमिका सध्या आज उद्या काय मी सांगू शकत नाही त्याची आज ती अंकुर अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. पण त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अनेक आपण पाहिले. अलीकडच्या काळात महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं म्हणतात ही बदललेली भूमिका मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि इतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं म्हणतात? नाही, असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि अन्य निवडणुका त्याच्यामध्ये राज ठाकरेंचा पक्ष हा किती प्रभावी हे मी सांगू शकत नाही. पण मागच्या निवडणुकीचे आकडे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे अत्यंत मर्यादित म्हणजे त्यांचा आकडा मोजायचा असेल तर हाताच्या बहुतांच्या होऊन जात नाही अशा प्रकारचा त्यांचा आत्तापर्यंत लोकांचा त्यांना मिळालेला पाठिंबा दर्शवतो. आता यानंतर ते काही कर्तृत्व दाखवतील हे मी सांगू शकत नाही. अलीकडच्या काळात देशातल्या राज्यातील काही जबाबदार माणसांची वक्तव्य बघितल्यानंतर रोजगारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न आणि अनेक प्रश्न असताना सुद्धा हिंदुत्वाचा अजेंडा पुरवठा जातो, हिंदुत्व महत्वाचं वाटतं याबद्दल आपण काय? मुख्य जे देशाच्या समोरचे जे प्रश्न आहेत ते दुसरे प्रश्न आहेत. एक समाजाच्या सगळ्या घटकांना ज्याचा यातना होतात तो प्रश्न महागाईचा आहे. पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतीच्या संबंधीचा प्रश्न म्हणजे यापूर्वी किमती वाढल्या नाहीत असं मी म्हणत नाही, पण रोज किमती वाढतात हे कधी फायदा मिळालेली नाही. म्हणजे पूर्वीच्या कधी अगदी सुरुवातीच्या तुम्हाला लोकांना जवाहरलाल नेहरूंचा कालखंडचा फारसा माहीत नसेल, पण त्यानंतरच्या काळापासून कधीही अशा पद्धतीनं रोज किमती वाढतात हे शिक्षण नव्हतं. भाजप सरकार राज्य आल्याच्या नंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज वाढत आहे. पण पेट्रोल आणि डिझेल हा फक्त काही गाडीचा प्रवास करतो म्हणून मला एकट्याच त्रास होतो असं नाही, पण सगळं भाजप वाढतं. भाजीपाला जर न्यायचा असेल तर त्याचा खर्च वाढतो, अन्नधान्याची वाहतूक करायची असेल तर त्याचा खर्च वाढतो, प्रत्येक गोष्टीचे खर्च वाढतात आणि त्याची किंमत शेवटी सामान्य माणसाला द्यावी जाते. आणि हा महागाईचा एवढा यक्ष प्रश्न असताना त्या प्रश्नाच्याकडे दुंगून सुद्धा सध्याचं सरकार बघत नाही. मला आठवत आहे की मी एकेकाळी केंद्राच्या सरकारमध्ये होतो आणि एकदा कधीतरी कांद्याच्या किमती वाढल्या आणि कांद्याच्या किमती वाढल्याच्या नंतर माझा दृष्टिकोन वेगळा होता. माझा दृष्टिकोन असा होता की शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर तुम्हाला मी विरोध करणार नाही. हा माझा विधान लोकसभेतला नुकतंच ऐकल्याच्या नंतर दुसरं दिवशी हे भाजप पावले कांद्याचा माला गळ्यात घालून आले आणि त्या ठिकाणी आमची महागाईच्या वरती अजिबात सजत करायची नाही ही भूमिका त्यांनी सांगितली. आता ती भूमिका आज ते सत्य आल्याच्या नंतर का बदलली? आज त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नाच्याकडे ते अजिबात बघायला तयार नाहीत. लोकांना त्याचे यातना होत आहेत, त्यामुळे आज महागाईचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूनं आणखी एक गंभीर प्रश्न आज सामाजिक ऐक्य संकटातील अशा प्रकारची वक्तव्य आणि अशा प्रकारची भूमिका आज या सत्ताधारी पक्षांनी घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम आपण शेवटी समाज एकसंघ ठेवला पाहिजे. देश सुधारण्याचा असेल तर माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भाषा भाषेमध्ये मतभेद नको, एकवाक्याचा पाहिजे. आपण भारतीय आहोत ही भावना राहिली पाहिजे, पण आपण भारतीय आहोत ही भावना लोकांच्या मध्ये रुजवायची हवी. तू अमुक धर्माचा आहे, तू अमुक धर्माचा आहे याच्यामध्ये एक प्रकारचं वेगळं वाचन जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा
प्रयत्न केला जातोय आणि ते देशाच्या दिशेने जात सगळे. काश्मीर फाईल्स हा त्याचाच एक भाग म्हणायचा का, कारण भाजपकडून त्याची तिकीट अक्षरशः वाटली जात. आणि गंगत अशी आहे की आता हा सवन प्रकार कधी घडला, ज्याच्याची फिल्म काढली आणि फिल्म अशी काढलेली आहे की ज्याच्यातून कुणी बघितल्याच्या नंतर अन्य धर्माच्या माणसाला संताप येईल आणि तो संताप येऊन शेवटी त्यातले काही लोकांनी कायदा हातात घ्यावा असं तर ध्वनित करायचं नाही, पण तसं काहीतरी याच्यामध्ये शिक्षण दिसतंय. आता ही फिल्म कधीच्या काळाची आहे, ती फिल्म एक विशिष्ट काळ असा होऊन गेला की त्यावेळेला काश्मीरमधनं हिंदू लोक बाहेर पडले, पंडित विशेषतः, आणि हे ज्यावेळी घडलं त्यावेळेस राज्यकर्ते काय होते, कोण होते, एक सांगण्याचा प्रयत्न केला जातो की त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं. त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंग हे देशाचे प्रधानमंत्री होते आणि त्यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता, भाजपच्या मदतीनं त्यांचं सरकार होतं. त्यांच्या काळामध्ये मुफ्ती मोहम्मद सय्यद हे गृहमंत्री भाजपच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी होते आणि राज्यामधला जो त्याला तुमचे जे हे आहेत फाजूगाव जिल्हा हे सत्य नव्हते. त्या ठिकाणी ज्यांना त्या ठिकाणी राज्यपाल म्हणून नेमलं ते त्या व्यक्तीचं धोरण हे सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं चांगलं नाही आणि म्हणून त्यांच्या नेमायचा विषय आला त्यावेळेला फाजूगाव जिल्ह्यांनी राजीनामा दिला आणि ते सत्तेपासून बाजूला गेले आणि मग हे नवीन राज्यपाल त्या ठिकाणी नेमले आणि त्यांच्या हातामध्ये जे राज्याची सूत्र आली त्यांची राजवट असताना हे सगळे हल्ले अल्पसंख्याकांचे जे झाले ते काश्मीरमधला जो एक वर्ग आहे की तो वर्ग पाकिस्तानच्या बाजूनं अनुकूल भूमिका घेतो त्यांच्याकडून हल्ले केले गेले आणि ते हल्ले मुस्लिमांच्या जे मुस्लिम पाकिस्तानच्या वरून जायचं नाही भारताच्या वरच राहायचं अशी भूमिका मांडणारे जे मुस्लिम होते त्यांच्याही हल्ले केले आणि हिंदूंच्याही हल्ले केले आणि या हल्ल्यातून या सगळ्या घटकांना संरक्षण द्यायची जबाबदारी राज्यकर्त्यांची होती की जे भाजपवाले होते पण ते नाही त्यांनी केलं. त्यांनी काम दुसरं असं केलं की तिथल्या हिंदूंना एक ध्वनित केलं की तुम्ही जा, तुम्ही आपल्या या व्हॅलीच्या बाहेर जा. त्यांना साधनं पुरवली, गाड्या पुरवल्या आणि त्यांना जायला प्रोत्साहित केलं. आता जे पूर्ण हा इतिहास असताना आज अशा प्रकारची फिल्म मांडणं की जी सत्यावर आधारित नाही, ती जातीवाद वाढवणारी आहे, ती द्वेष वाढवणारी आहे आणि अशी फिल्म निघाल्याच्या नंतर ती फायदीच पाहिजे असे देशाचे प्रमुख जर बोलायला लागले आणि सत्ताधारी पक्ष लोकांना तिकीट देऊन त्या खेचर भोग करून मोफत दाखवायला लागले तिचा याचा अर्थ काय समजायचा. याचा अर्थ एकच आहे की हा सांप्रदायिक विषयाने प्रचार वाढून माणसाच्यामध्ये डिव्हिजन करायची आणि त्यातनं राजकीय फायदा घ्यायचा. माझी अगदी खात्री आहे, मला माहिती नाही, पण कोल्हापूरला असा लाईव्ह इलेक्शन आहे, नक्की ही फिल्म दाखवते, चालू झाली नक्की आहे, कारण असल्या सगळ्या गोष्टीवरच त्यांचा भरोसा आहे, त्यांचा कामावर नाही, लोकांचे प्रश्न सोडवण्यावर नाही. ही जन्मांसामध्ये विषारी भावना कशी वाजेल याकडेच त्यांचं सगळं लक्ष आहे आणि ही देशाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. काश्मीर मी आत्ता सांगितलं काश्मीरमध्ये काय झालं कशा परिस्थितीत आणि तुम्ही जे सांगितलं गुजरातमध्ये ते याच्यापेक्षा वाहन वयान होतं. रेल्वेचे दवे फेटले होते, शेकडो माणसं उत्तीर्ती पडली होती आणि त्यावेळेचे एक्सप्रेशन द्यायला त्यावेळेचे त्या राज्याचे प्रमुख कधी पुजा आलेले आमच्या ऐकिवत नाही आहेत.
युक्रेन आणि रुस युद्ध सुरू आहे, युक्रेन आणि रुस युद्ध सुरू आहे, आपल्यालाही फार मोठ्या संकटाला पुढे सामोरं जावं लागणार आहे. तुम्ही देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवला होता, आता अन्नधान्य आपण ठेवण्याऐवजी श्रीलंकेला तांदूळ द्यायला लागलेलो आहे. शस्त्रास्त्राच्या बाबतीत आपले काय एकूण काय धोरण वर आहे? असं आहे की साधारणतः युक्रेन रशियाचं जे काही चाललं आहे त्याचा आपण हसभाष्य करू नये, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. देशाचं जर आपण धोरण बघितलं तर आत्तापर्यंत जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, नरसिंहराव असोत, त्याची व्ही पी सिंग किंवा शिवाजी प्राईम मिनिस्टर इथपर्यंतची जी गोष्ट असो, आपण नेहमी दोन देशातल्या संघर्षाच्या म्हणजे तटस्थतेची भूमिका ही भारताची भूमिका. आणि आजसुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे कमी हवं, हे संपवं यासाठी हातभार लावता आला तर लावायची भूमिका घेतलेली आहे. आपण त्याच्यामध्ये कोणाची बाजू घेतली नाही आणि ही भूमिका आम्ही सगळे देशाच्या प्रधानमंत्री किंवा भाजपचे विरोधक पण ज्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या संबंधी देशाची नीती येते त्यावेळेला राजकीय वर्णच काढायचे नसतात. देश एक म्हणून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आज या सगळ्या संघर्षामध्ये आपण याचा मार्ग निघावा आणि आम्ही कुणाची बाजू घेणार नाही हे जे सूचन आहे ते आम्हा लोकांच्या दृष्टीने नाही देशाच्या दृष्टीने योग्य. देशाच्या पातळीवरती भाजपवरती आघाडी तयार करण्याचं चालू आहे आणि त्याचं नेतृत्व आपण करावं असं ममता पाहिजे. असं की मी त्या नेतृत्वकाराची जबाबदारी घेणार आहे. मध्यंतरी जी आमच्या एका तरुणाने एक ठराव केला की मी एक काय म्हणजे मला येतकिंचित त्याच्यामध्ये रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही, ही जबाबदारी मी घेणार नाही. पण एकच येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न कुणी करत असतील तर त्यांना सहकार्य शक्ती पाठिंबा आणि मदत या सगळ्या गोष्टीला माझी पाहिजे आणि त्या गोष्टी आम्ही करत असतो. आणि हे बघत असताना ज्यावेळेला विरोधी पक्षांनी एकच यावं असं म्हणतात त्यावेळेला काही वास्तव गोष्टीही दुर्लक्षित करून चालणार नाही. वास्तव वस्तुस्थिती ही आहे की बाकीचे सगळे पक्ष ममता बॅनर्जी अत्यंत शक्तिशाली पक्ष पश्चिम बंगालमध्ये आहे, राज्य आहे, लोकांचा पाठिंबा आहे. त्याच्यानंतर बाकीचे सगळे पक्ष असतील त्यांची राज्यामध्ये कुठं ना कुठेही शक्ती केंद्र आहे. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे तो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आज आहे भले सत्तेत नसेल पण काँग्रेस कार्यकर्ता हा देशाच्या प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात गावात हा बघायला मिळेल. आणि त्यामुळे ज्या पक्षाचा बेस व्यापक आहे त्या पक्षाला घेऊन पर्यायी काही करायचं असेल तर ते करणं वास्तव्याला धरून होईल आणि तसा विचार हे आमचे सगळे विरोधक पक्षात बसलेले लोक करत असतील तर त्याच्यातून काहीतरी निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचं मी जे नकार द्यायला लागलाय तुमच्यासारख्या सक्षम माणसाने ते नेतृत्व घ्यावं असं सगळ्यांना वाटतंय. तर याला जोडून संजय राऊत काही दिवसापूर्वी असं म्हणाले होते की युपीएचा 7-12 सध्या काँग्रेसकडे आणि पर्यायाने गांधी घराण्याकडे आहे, तो आता बदलण्याची गरज आहे, त्याशिवाय यामध्ये बदल होणार नाही. तुमचं यावर काय म्हणतो? माझं मत असं नाही. साहेब पेट्रोल डिझेलच्या अशा किमती आहेत त्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत, पंपावर गेल्यानंतर धडकी भरते, अशा परिस्थितीत विरोधी पक्ष जो आहे तो सक्षमपणे या गोष्टीला कुठे रस्त्यावर विरोध करणार दिसत नाही, त्या संदर्भातली आपली रस्त्यावर सध्या फार्मेलिनचे सत्र चालू आहे आणि फार्मेलिनच्या सेशनमध्ये लोकसभा असो किंवा राज्यसभा असो या प्रश्नावरून सभागृहामध्ये अत्यंत आक्रमकपणानं भूमिका ही सतत मांडली गेली आणि ती मांडली जाईल. प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरायचं नसतं, ज्यावेळेस लोकसभा चालू आहे, राज्यसभा चालू आहे, त्या व्यासपीठाचा उपयोग सध्या करूया. ती संस्था काही दुरुस्त झाली नाही तर तुम्ही म्हणता त्या रस्त्यावर जाऊया. काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे
असं वक्तव्य केलं गडकरी साहेबांनी. गडकरी साहेबांनी काँग्रेस मजबूत झाली पाहिजे असं वक्तव्य केलंय, आपण त्याकडे कसं बघतो? असं आहे की देशामध्ये शक्तीसाठी विरोधी पक्ष असायची गरज आहे. संसदीय लोकशाही मजबूत करायची असेल तर एकच पक्ष म्हणजे तर मग ते फुटींसारखं होईल. आज देशामध्ये फुटीन त्यांनी ठराव केला आहे, चीनच्या प्रमुखांनी ठराव केला की त्यांची हयात असेल त्यांचे काय जाते. आता असे फुटीन तयार होऊ नये कशी अपेक्षा. पुण्या मुंबई नंतर ग्रामीण भागात देखील पाहायला मिळते. सोलापूरचे माड्याचे आमदार शिंदे यांचा आणि त्यांच्या मुलावर आता धाड सत्र सुरू झालेलं आहे. काय सांगाल एकूण आता हे सगळं ग्रामीण भागात देखील याला जोडूनच साहेब महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्यावर हे सगळे धाड सत्र चालू असताना राज्याचे गृहमंत्री किंवा गृह खातं थोडस हातबल झालेलं आहे. ते चौकशी राज्याच्या पातळीवर करत नाही लोकांची. भाजपला काही भुतल्या तांदळासारखे नाहीत असा एक सूर उमटतोय त्याचं. असं आहे की आम्ही सगळेजण सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलेले लोक नाही. आज जे धार सत्य जे चालू आहे त्याचा आम्हाला कोणाला काही आश्चर्य वाटत नाही. आम्ही नेहमी एकमेकाला चौकशी करतो. काही बातमी कोणा कुठे आली तर मी यांना फोन करतो. काय पाहुणे येऊन गेले का? अशी प्रेमाची चौकशी आम्ही सगळेजण एकमेकाची करतो. आणि त्याचं कारण असे की आजपासून स्वातंत्र्याच्या नंतर या सगळ्या एजन्सीज आणि याचा वापर राजकीय विरोधकांना संस्कृतात आणण्याच्यासाठी कुणीही कधीही केलेले नव्हते. मी फरक कुठेही सांगितलं की एक 10 वर्षाच्या पूर्वी इजी हा शब्द तुम्हाला माहीत होता. एक इजी कुठली आली वेगळी हे आम्हाला कळत होतं. पण आज इजीशिवाय काही चालतच नाही. आणि सातत्यानं आज याच्याकडे उद्या त्याच्याकडे उद्या त्याच्याकडे हे सगळे उद्योग त्या ठिकाणी केले जातात. जर ते केले जातात तर त्याच्यामध्ये आणखीन एक उद्योग आहे. आणि तो उद्योग असा आहे की असा एक काही लोक असतात असे निघाले की आम्ही तुमच्या घरी येणार आहोत. आधी सांगतो तर ते येणं आमचं थांबवायचं असेल तर काहीतरी रस्त्यात उभं करा, काहीतरी व्यवस्था करा. आता ही व्यवस्था ही मोठी वागायचं आहे असं लोकांच्या कडून ऐकायला मिळतं. आणि या ईडीच्या माध्यमातून धमकी देऊन आणि प्रत्यक्ष रेट टाकल्याच्या नंतर सेटलमेंट करणं या सगळ्या गोष्टीच्यासाठी प्रचंड व्यवहाराच्या अपेक्षा आहेत असं ऐकायला मिळतं. आता या पद्धतीने हे घडतंय हे माहीत असतानासुद्धा केंद्र सरकार याच्यावर नियंत्रण आणत नाही याचा अर्थ केंद्र सरकारसुद्धा या भ्रष्टाचाराच्या म्हणजे सहभागी आहेत असं कोणी म्हणलं तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. राज्यातले भाजप पदाधिकारी कार्यकर्ते ते वारंवार तुमच्या सरकारवरती टीका करतात की हे सरकार अजित पवार चालवत आहेत म्हणतात. आणि राष्ट्रवादी प्रामुख्याने शिवसेनेला संपवायला चाललेले आहे. संजय राऊत हे पेरोलवरती येत राष्ट्रवादीच्या. मला एक कळत नाही भाजपला शिवसेनेची चिंता का? आम्ही सगळे तिघे एकच आहोत. आम्ही तिघे जण आमच्या हिताचा विचार करू ना. पण आमच्याच कुणाचं भलं व्हावं याची चिंता त्यांना का झाली मला काही कळत नाही. केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली ना भारताला मजबूत झाली आहे काही आत गेले आपले. पण त्याचवेळी राज्य सरकारने काय केलेल्या कारवाईत सगळ्यांना क्लीन चिट मिळत गेली. नारायण प्रवीण दरेकर असतील आणि कांबोज असतील. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे मी काय म्हणतो त्यांनी हा त्रास देत आहे. तुला सांगतो लोकांना सत्तेचा गैरवापर हा अविरत. या देशात ही लोकशाही टिकली की आमच्यापेक्षा सामान्य माणसाचं लोकशाही उत्सव होईल. आम्हाला माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आणीबाणीच्या काळामध्ये एक निर्णय चुकला आणीबाणीचा. आणि तो निर्णय चुकल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यालासुद्धा पराभवाला जावं लागलं.
आणि ज्याच्यानंतर ज्यांच्या हातात सत्ता गेली ते चालू शकत नाही हे लोकांना कळलं. 2 वर्षात कराव ज्यांनी इंदिरा गांधींचा केला त्याच लोकांनी इंदिरा गांधींच्या हातात सत्ता दिली. याचा अर्थ लोकशाही आहे. आम्हा लोकांच्या पेक्षासुद्धा ते शाही आहे. आणि त्यामुळं आज जे काही उद्योग चालू केलेले आहेत पहिलं 400 कृती हा त्यांचा आरोप. नंतर दुरुस्त केलं. दुरुस्त कृती की त्यांनी 100 कृती नाही 4 कृती 70 लाख मागितली. आणि नंतर फायनल 400 आत्ता केलं. आत्ता जे दिलं की ती 4 कृती 70 लाख आकडा बरोबर नाही तो 1 कृती 7 लाख आहे. म्हणजे आरोप 100 कृतीवर झाला. शेवटी 1 कृती 7 झाला. आणि कोर्टाची नक्की हवी ते 100% होत आहे. तात्पर्य असं की शासकीय यंत्रणा या पद्धतीच्या चुकीच्या माहिती खोटे आरोप घेऊन कुणाचं ते सांगावून कुणाच्या ते कारवाई करण्यासाठी याचा अर्थ काय हे लोकांना समजतं. आणि त्यामुळं लोकांना या संबंधीची जी काही उद्योग चालू केलेले आहेत त्याच्याबद्दल एका दृष्टीनं लोकांच्या संताप आणि नाराजी ती योग्य वेळी दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भूमिका बदलणारा पक्ष असून स्वार्थासाठी कोणालाही सुबक घेऊ शकतो असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तर शहाण्या लोकांच्या बद्दल बोलाव काय सांगतो कोणाचंही काय सांगतो. आपण सगळेजण गंभीर चर्चा करतो. मुख्यमंत्र्यांची या सगळ्या गोष्टीचा विचार करायला आपण एकत्र बसावं. आणि त्यांनी सगळेच असे केले की उद्धव ठाकरेंनी आणि मी त्याच्यात ही बैठक बोलवावी आणि ती मुंबईत बोलवावी असं त्यांनी सुचवलेलं. पण आम्ही काही लोक इतर कोणाशी बोललो नाही. आणि त्याचं कारण असं आहे की ममताजींची सूचना ही सद्भावनेनं आहे. त्याच्यातलं आमच्याकडून शंका नाही. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण ज्यावेळेला अशी बैठक घ्यायची असते त्यावेळेला इतरांनाही विश्वासात घ्यावं लागतं. इथं तामिळनाडूला एक मुख्यमंत्री आहेत त्यांचा विचार घ्यावा लागेल. केरळच्या मुख्यमंत्र्यांचा विचार घ्यावा लागेल. आंध्र आणि तेलंगणा इथल्या मुख्यमंत्र्यांचा विचार घ्यावा लागेल. त्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत राजस्थान झाल्या तर या सगळ्यांशी बोलून याचा विचार करून नंतर एकत्र बसून सध्याच्या या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं. आणि दुसऱ्या बाजूनं म्हणजे तुम्ही म्हणता त्या निवडणुका येतील राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती त्याच्यात आपल्याला काय धोरण ठरवायचं याचा आम्ही एकत्रित बसून विचार करतो. सर, स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातल्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. तो सध्या नाराज आहे. 5 तारखेला त्यांची राज्यकारणी बैठक आहे आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय ते या बैठकीमध्ये घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. कसं बघता याकडे कारण या आधी देखील त्यांनी तुम्हाला पत्र लिहिलं होतं राज्यसभेत या सगळ्या नाही असं आहे की कुठलाही पक्ष जो आघाडीमध्ये आहे त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर आम्हाला लोकांची जबाबदारी आहे तो त्यांचा गैरसमज दूर करायचा. स्वाभिमानी शेतकरी आणि अन्य पक्ष हे किंवा आणखी कुठलाही पक्ष या आघाडीतून बाहेर जावा असं आम्हाला वेळीच वाटत नाही. स्वाभिमानी शेतकरी पक्ष हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी एक भूमिका मांडणारा पक्ष आहे आणि आज त्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. त्याचं कारण केंद्र सरकारचं सगळं धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं
की पंजाब हरियाणाच्या दिल्लीच्या सीमेवर जवळपास एक वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, म्हणून आज सरकारचा विचार केला नाही. त्यावेळेला जे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे झुंकून बघायला तयार नाही, त्या सरकारचा दृष्टिकोन शेती प्रश्न आणि शेतकऱ्यांच्याबद्दल काय आहे ते स्वच्छ दिसते. आणि असं असताना शेतकऱ्यांच्यासाठी जी भूमिका घेणाऱ्या राजकीय शक्ती आहेत त्या सांभाळायला पाहिजेत, ते एकत्रित ठेवायला पाहिजेत आणि आमचा प्रयत्न सोच आहे. माझ्या हातात काही खर्च पडलेले नाही. किरीट सोमय्या ट्विटरवरून सर्वत्र नावं जाहीर करत कारवाई करत चुकल्यात, अगोदर यादी जाहीर करायची आणि मग त्या ठिकाणी व्हिजिट करून पुढच्या भूमिका मी घेतल्या. केंद्र सरकारने एखादी नीती ठरवली आणि ती असत्यावर अनुभव असली तर असत्याच्या संबंधीची भूमिका मांडायला त्यांना कोणतरी लक्षात येईल. त्या लोकांची समाजात किंमत काय आहे, प्रतिष्ठा किती आहे, ज्या राजकीय पक्षात काम करतात त्या राजकीय पक्षांनी सुद्धा एक जण झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा संधीसुद्धा दिली नाही, याचा अर्थ त्यांचा राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याकडे कशा पद्धतीने होतो हे स्पष्ट झाले. फक्त काहीतरी आकर्षणा करायचा, उंची उंची टीका करायची आणि आरोप करायचे आणि त्याच्यातून प्रसिद्धीचा धोका जायचा, एवढाच त्याच्याचा परिणाम. साहेब, कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, तिथून कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. असं लोकशाहीमध्ये बिनविरोध हा असं कधी म्हणता येत, कुणालाही उभं राहायचा अधिकार आहे. पण ही जागा काँग्रेस पक्षाची आहे आणि आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि माझं कोल्हापूरच्या जनतेला आव्हान आहे की कोल्हापूर नेहमी कुठं अन्याय अत्याचार जातीवादी विचारधारा या सगळ्यांचे उद्ध उभं राहिलेलं जिल्हा म्हणून या जिल्ह्याचा उल्लेख आहे. आम्ही सगळ्या देशामध्ये नेहमी शाहू महाराजांचं नाव सांगतो. त्या शाहू महाराजांनी समाजातल्या सगळ्या घटकांना वळून घेऊन एकसंघत्वाची भूमिका घेतली आणि आज जो पक्ष आहे तो माणसामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करतो, ती भूमिका घेतो, तसे निर्णय घेतो. तो कोल्हापुरात निवडणूक लढत होत असताना कोल्हापूरच्या जनतेनं शाहूप्रिय लोकांनी हीच भूमिका घेतली पाहिजे की हा जातीयवाद आणि धर्माधर्मामध्ये कटुता आणणारा विचार आमच्या भूमीवर त्या पंचगंगेच्या परिसरात आम्ही येऊन देणार नाही, अशा प्रकारची अपेक्षा माझ्या सरकारची तरी माझ्या आजूबाजूच्या लोकांच्याकडनं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नितांत प्रेम करणाऱ्या राजकारण्यांपैकी शरद पवार हे जेवढं प्रेम करतात तेवढं अपवादानं दुसरं कोणी करत असेल असं आहे. आणि राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या पूर्वसंध्येला आपण कोल्हापुरात आलेलो आहात, तर त्या शाहू मिलचा किंवा एकूण राजर्षी शाहू महाराजांच्यासाठी राज्य सरकारकडून वेगळं काही करता येईल का, तुम्ही त्याबद्दल काही करणार आहात? नुसत्या घोषणा होतात, मी काही त्याचा विचार केलेला नाही. पण इथे माझ्या डाव्या उजव्याबद्दल प्रशासनातले महत्त्वाचे लोक आहेत, त्यांच्याकडून मी हा विषय समजून घेईन आणि अशा ज्या गोष्टी करायची आवश्यकता आहे त्याच्याबद्दल दोन मत असायचं कारण नाही. आणि या दोघांचं जे मत असेल तेच आम्हा लोकांचं मत असेल, त्या दृष्टीनं पुढं पावलं टाकू. तुम्हाला आठवत असेल की शाहू महाराजांची जन्मशताब्दी आम्ही इथं फार मोठ्या प्रमाणात साजरी केली. आणि म्हणजे इथे 7 दिवस होतो त्याच्या सगळ्या तयारीच्यासाठी. आणि त्यामुळं शाहू महाराज म्हणण्याच्या नंतर सगळं महाराष्ट्राकडचं सीमित नाही, मी या युपीमध्ये राहतो, पंजाबमध्ये राहतो, तर महाराष्ट्रापेक्षा सुद्धा शाहू महाराजांच्या नावाचा आदरानं उल्लेख त्या ठिकाणी होतो. आणि त्यामुळे त्यांचं कर्तृत्व, त्यांची विचारधारा ही देशात सगळीकडे गेलेली आहे
याचा सारसा विवान कुठल्याही वर्गाची माणसं असतात. पण त्यांना भारतरत्न मिळालेलं नाही आणि तशी राज्य सरकारनं मागणी तुम्ही असताना केलेली होती, त्याचं पुढे काही झालेलं नाही. भारतरत्न 48 सालांमध्ये ठीक आहे, असं असं आहे की हायच नाही. त्यावेळेला ह्या मागणीचा लोकांची इच्छा आम्ही केली, पण हयात नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत आपण किती आग्रह करावा याचा विचार करण्याची गरज. मोदी जे आहे ते जवळपास 22 तास काम करतात, केवळ 2 तासच झोपतात. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या 400 अधिक जागा ज्या असतील ते ठिकाणी निवडून येतात आणि त्या पासूनच हे सगळे प्रयत्न आता सुरू आहेत अशा पद्धतीने. 2 तास देखील झोप लागणार नाही या संदर्भात प्रयोग सुरू आहे असं देखील ते प्रधानमंत्री पदाची किंमत ठेवली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन. एक प्रश्न आहे, शाहू महाराज त्यांच्या आता जन्म स्मृती दिन शताब्दी होतोय, दोन्ही आता या ठिकाणी म्हटले आहे. तर शाहू महाराजांनी देशामध्ये सर्वप्रथम आरक्षण हे जाहीर केलेलं आणि लागू केलं होतं, लोकांना दिलं होतं. तर ते आरक्षण दिन म्हणून 26 जुलै हा महाराष्ट्र शासनातर्फे लागू आरक्षण जुलै हा सगळा जो विषय आहे या विषयाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन सर्व पक्षांना इतर विरोधी पक्ष सुद्धा त्याच्यापासून बाजूला ठेवा असं म्हणणार नाही, सर्व पक्षांना एकत्र घेऊन याच्या संबंधीचा कार्यक्रम ठरवणं हे योग्य होईल. राजकारणाची जी पातळी आहे कुठली खाली होत चाललेली आहे, टीका टिप्पणी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन केली जाते, त्या संदर्भात काय वाटतं? आजचं राजकारण आताच्या राजकारणात किती फरक पडलेला आहे? असं आहे की कुणावर कसे संस्कार आहेत त्याच्यात होतात. आम्ही सगळेजण निदान आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना वाजलेले लोक आहेत आणि चव्हाण साहेबांनी काँग्रेस विचारधारा नेहमी सभेची मांडणी करावी हे संस्कार आम्हाला सगळ्यांना दिले, त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने जातो. तर बाकीच्यांना आणखीन काही शिकवण असेल तर ते त्याच रस्त्याने जातात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.